नोटबंदीमुळे अनेक धार्मिक ठिकाणी दानाचं प्रमाण कमी झालं असलं तरी सुद्धा शिर्डीमध्ये मात्र 50 दिवसांमध्ये साईबाबांच्या चरणी 31,73,00,000 दान अर्पण करण्यात आलंय. साईबाबांच्या चरणी भाविकांनी ऑनलाईन आणि चेकच्या माध्यमातून सुद्धा 10 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं दान केलंय. नेमकं किती आणि कसं दान हे साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलंय आपण त्यावर एक नजर टाकूया. बघा, एकूण आपण बघितलं तर 4,53,00,000 जुन्या नोटा या साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 2,909,000 सोनं आणि 56 किलो चांदी सुद्धा अर्पण करण्यात आली आहे. दानपेटीमध्ये एकूण 18,96,00,000 जमा झाले. देणगी काउंटरवर 4,25,00,000 जमा झालेत. तर ऑनलाईन देणगीद्वारे 6,66,00,000 जमा करण्यात आले. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे 2,62,00,000 जमा झालेत. चेक आणि DDच्या स्वरूपामध्ये 3,96,00,000 दान जमा करण्यात आलंय. तर प्रसादालयामध्ये 16,00,000 रुपये जमा करण्यात आलेत. त्याचबरोबर 3,80,00,000 नवीन नोटा या साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत. VIP पेड दर्शनातून 3,18,00,000 रुपयांची देणगी जमा झाली आहे.